तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी आणि आईस्क्रीम. ये ये आम्ही पास झालो. ये माझ्या हुशार मुलांनो खूप छान. आई आम्ही दोघं पहिले आलो. खूप मेहनत केली आहे माझ्या मुलांनी. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा दिली आहे. गट्टू आणि चिंकी शाळेत फर्स्ट आले होते आणि या सोबतच उन्हाळ्याची सुट्टी देखील सुरू झाली होती. आता अभ्यास बिभ्यास सगळं बंद. आता सुरू सुट्ट्या. आता आम्ही जाणार आजी आजोबांच्या घरी. अरे त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच खेळा. तर मग आता आम्ही चाललो ग्राउंड मध्ये. बाय बाय. गट्टू आणि चिंकीने बॅग्स फेकल्या आणि दोघे जण पळाले ग्राउंड कडे. ये सुट्ट्या सुरू झाल्या. सांग आपण काय खेळूया. चला आपण सगळे जण खेळूयात लपाछपी. आपण सगळे जण लपूयात आणि गट्टू आपल्याला शोधेल. नाही नाही नेहमी मीच का. यार गट्टू जा ना, आम्ही लपतो ना. तू 10 आकडे मोज. बरं ठीक आहे, मी तर लगेच सगळ्यांना पकडेन. जा पळा. 1 2 3 मी येतोय. सगळी मुलं खेळण्यात दंग झाली. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही. पण हळूहळू सगळ्यांच्याच घशाला कोरड पडू लागली आणि सगळ्यांनाच घाम येऊ लागला. जणू सगळे आत्ता आंघोळ करून आलेत. हाय रे देवा हा उकाडा. अरे यार खूपच गरम होतोय. आज सूर्य बाप्पा जरा जास्त चिडल्यासारखा वाटतो आहे. मला खूप तहान लागली आहे. हो मला पण काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होतीये. चला आपण सगळे लिंबू सरबत पिऊ. अरे पण नेहमीचे लिंबू सरबतावाले काका दिसत नाहीयेत आपले. तेवढ्यात समोरून नेहमीचे आईस्क्रीम वाले काका येताना दिसले. अरे ते बघा समोरून आईस्क्रीम वाले काका येतात. चला आपण सगळे आईस्क्रीम खाऊ. चला चला मुलांनो लवकर लवकर या आणि आईस्क्रीम खा. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे. मला मँगो आईस्क्रीम द्या. मला कॅडबरी चॉकलेटची कॅन्डी. अरे हो हो मुलांनो सगळ्यांना मिळेल सगळ्यांना मिळेल. 1 मिनिट थांबा. सगळ्या मुलांनी मोठ्या आयटीत आईस्क्रीम खाल्लं. कडक उन्हात मुलांना शांती मिळाली. खेळता खेळता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळी मुलं घरी परतली. गट्टू आणि चिंकी खूप थकले होते. अरे मुलांनो सुट्ट्या लागल्या याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खेळा बिळा. थोडाफार अभ्यासही करा. आता मी तुम्हाला ड्रॉइंग आणि डान्स क्लास मध्ये घालतो जेणेकरून तुम्ही दिवसभर उन्हात बाहेर फिरणार नाही. नाही आम्हाला क्लासला नाही जायचं. आम्हाला दिवसभर खेळायचंय. बाहेर बघितलं ऊन किती आहे. आजारी पडाल. उन्हामुळे डिहायड्रेशन होतं. किमान पाणी तरी पीत जा भरपूर. माहितीये आज खेळता खेळता सगळ्यांचे घसे कोरडे झाले होते तर आम्ही आईस्क्रीम खाल्लो. अरे देवा मुलांच्या शाळा चालू होत्या तेच चांगलं होतं. आता सुट्ट्या लागल्या नाहीत तर बाहेरचं खाणं सुरू. हे नक्कीच आजारी पडतील. अगं जाऊ दे मुलंच आहेत ती. कधीतरी आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. गट्टू चिंकी आणि सगळी मुलं आता दिवसभर रोजच आईस्क्रीम खायची. रोज आईस्क्रीम खाल्ल्यामुळे राजू मात्र आजारी पडला होता. चिंकी लवकर टीव्ही लाव ना मला खूप बोर होतय. अरे थांबा थांबा मला न्यूज चॅनल बघायचंय. नाही बाबा आम्हाला आमचं कार्टून बघायचंय. थांबा ना. चिंकीने झटकन रिमोट खेचून टीव्ही चालू केला आणि टीव्हीवर आईस्क्रीमची ऍड लागली होती. मस्त मस्त कॅडबरी आईस्क्रीम खा आणि थंड थंड मजा घ्या. बाबा मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा आहे. नाही बाबा थांबा आईस्क्रीम खाण्यामुळे राजू आजारी पडला म्हणून चिंकी हट्ट करू नको. पण कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्याने आजारी नाही पडत. चल ना तुझी इच्छा होत नाही का रे. इच्छा तर माझी पण आहे पण मला आजारी नाही पडायचं. हे तर अगदी बरोबर बोललास तू. आता काय करूयात. तेवढ्यात आई बाजारातून सामान घेऊन येते. तिने या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. ती म्हणाली अरे वा माझी शहाणी मुलं ती किती समजूतदार झाली आहेत बरं. बघा सौभाग्यवती कधी कधी आईस्क्रीम खाल्ल्याने कुणी आजारी पडत नाही. आजच्या दिवस खाऊ देत ना. तसे आपली मुलं समजदार आहेत ना. रोज रोज कुठे आईस्क्रीम खाणार आहेत. हो एक दिवस आईस्क्रीम खाल्ल्याने कोणी आजारी पडत नाही पण घाण पाण्याचं आईस्क्रीम खाल्ल्याने नक्की आजारी पडाल.
तर आता काय करायचं? आयडिया, मी काही फळे आणली आहेत आणि घरी आंबे सुद्धा आहेत. चला आपण सगळे मिळून आईस्क्रीम बनवूयात. आई, काय आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो? जर तुमची आई सोबत असेल तर टेन्शनची काय बात. सगळे जण हसू लागले आणि किचन कडे निघाले. गट्टू आणि चिंकी तर खूप एक्साइटेड होते, कारण त्यांना आईस्क्रीम जे खायला मिळणार होत. बाबा सुद्धा खूप एक्साइटेड होते. चिंकीचे बाबा, मी स्ट्रॉबेरीज आणलीये, त्यांना बारीक चिरा, तोपर्यंत मी आंबे चिरते. पण मला तर चॉकलेट फ्लेअर पाहिजे. ठीक आहे, मग एक काम कर, बाजारातून दोन चॉकलेट्स आण. आणि अशा प्रकारे सगळे जण आईस्क्रीम बनवण्यामध्ये मग्न होऊन जातात. जसं बॅटर बनतं, आई त्याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आता आपण रात्रभर वाट बघायची आणि उद्या दुपारी आपल्याला मस्त थंड थंड आईस्क्रीम मिळेल. इतका वेळ? अरे बाबा, इतकी मेहनत केली आणि आता याच्या पुढे अजून वेळ लागणार. बेटा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. चिंकीने फ्रीजचं दार उघडलं. आई, अजूनही आईस्क्रीम बनलं नाहीये. हे तर अजून पाणी पाणीच दिसतंय. जितक्या जास्त वेळेला फ्रीज उघडाल तेवढा जास्त वेळ तुम्हाला आईस्क्रीम मिळण्यासाठी. बंद करा दरवाजा, थोडी वाट बघायला शिका. आयुष्यात जर काही चांगलं हवं असेल तर वाट बघणं गरजेचं आहे. गट्टू आणि चिंकी दिवसभर दरवाजा उघडायचे आणि बंद करायचे. ते आईस्क्रीम व्हायची वाट बघत होते. ते दोघेही खूप एक्साइटेड होते. फायनली त्यांचं सकाळी आईस्क्रीम तयार झालं. याहू, आमचं आईस्क्रीम तयार झालं. चल आपण आता राजू, पिंकी, राधा सगळ्यांना बोलावू आणि त्यांना सुद्धा आईस्क्रीम देऊयात. हो हो, आणि आता आपलं बाहेरचं आईस्क्रीम खाणं बंद. आता आपण घरीच फळांचं आईस्क्रीम करून खाऊयात आणि आपण आजारीही नाही पडणार. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने आईच्या मदतीने अतिशय समजूतदारपणे उन्हाळ्यावर हेल्दी सोल्युशन शोधूनच काढलं. सँडविच. गट्टू चिंकी बरीच हुशार मुलं आहेत. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीला चटपटीत पदार्थ खायला फार मजा येते. अशा प्रकारे शाळेत मुलांसाठी एक कुकिंग क्लास अरेंज केला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी डब्यात काय काय आणलंय. सगळ्या मुलांनी आपापले टिफिन उघडून टेबलवर ठेवले आणि टीचर एक एक करून टिफिन पाहू लागल्या. सगळ्या मुलांच्या डब्यात खूप छान पदार्थ होते. वा, डबे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण आता जे मी तुम्हाला शिकवणार आहे, मला माहिती आहे ते सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपंय. हे तुम्ही स्वतः बनवून तुमच्या आईबाबांना इम्प्रेस करू शकता. खरच, मग तर खूप मजा येईल. तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? मुलांनो, आज मी तुम्हाला सँडविच कसं बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आलेलंय. मुलांनो, वाटलं तर यासाठी लागणारं सगळं सामान तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घरी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे? अशा प्रकारे कुकिंग टीचरने सँडविच साठी लागणारे सगळे पदार्थ टेबलवर एक एक करून मांडले. तर मुलांनो, आपण घेतलाय ब्रेड, सिमला मिरची, टमॅटो, काकडी, बीट, पत्ता कोबी, टमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ. आता तुम्ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाई, कदाचित तुम्ही एक गोष्ट सांगायला विसरलात. चीज मुळे सँडविच अजून जास्त चवदार होईल. नाही गट्टू, सँडविच मध्ये चीज नाही टाकणार. हे एक हेल्दी सँडविच बनेल. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी चीज बटर सारख्या गोष्टी कमी खायला हव्या. आणि बघाच, हे सँडविच हेल्दी पण आहे आणि टेस्टी सुद्धा. तर चला मी शिकवते. अशा प्रकारे कुकिंग टीचरने ब्रेड आपल्या हातावर घेतला, त्यावर सॉस लावून वरती सगळ्या भाज्यांनी सजवलं. या दरम्यान चिंकीनं मॅडमनी सांगितलेली रेसिपी वहीत लिहून घेतली. कुकिंग टीचरनी वरून हळूच थोडंसं मीठ टाकून सँडविच तयार केलं. मुलांनो, अशा प्रकारे सँडविच तयार. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी याची रेसिपी नक्की लिहिली असेल आणि हो, घरी गेल्यावर ट्राय नक्की करायचं. अशा प्रकारे शाळेत कुकिंग पीरियड संपला आणि आजचा शाळेचा दिवसही संपला. गट्टू आणि चिंकी घरी पोहोचले तेव्हा आई आणि बाबा फोनवर बोलत होते. थँक्यू सो मच ताई. हो हो, आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली. खूप खूप धन्यवाद. घे, ह्यांच्याशी बोल. आईने फोन बाबांना दिला. गट्टू चिंकीनं आईचं बोलणं ऐकलं. त्यांनी पाहिलं की बाबाही आनंदाने आभार मानतात. खूप खूप थँक्यू दीदी.
हो नक्की या घरी। हाँ ठेवतो, बाय। बाबा आज काय तुम्ही सगळ्यांना थँक यू का म्हणताय? हो आई, तुमच्या दोघांपैकी कोणाचा वाढदिवस आहे? बाळा, कोणाचा वाढदिवस नाही, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे। आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं। हॅपी ऍनिव्हर्सरी आई बाबा। गट्टू आणि चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि गट्टू चिंकीने सोबतच चुटकी वाजवली आणि मनातल्या मनातच ठरवलं की ते आई बाबांना सँडविच बनवून सरप्राईज देतील। तर चल पिंकी, आपण आईला सरप्राईज देऊ आणि एक मस्त सँडविच बनवू। मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविच बनवण्यासाठी आपली कंबर कसली। गट्टू आणि चिंकी दोघांनीही अपरन्स घातले। तसं पाहायला गेलं तर अपरन्स मोठे झाले होते दोघांनाही, पण तरीही त्यांना आईसारखं किचन मध्ये काम करायचं होतं। अच्छा, तर आपल्याला सँडविच बनवण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आपण किचन टेबलवर आणून ठेवू, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जाईल। चिंकीने फ्रीज मधून ब्रेड काढले, गट्टूने सँडविच करता लागणाऱ्या भाज्या काढल्या, सॉस, थोडा चटपटीत मसाला, अशा गोष्टी किचन मध्ये सजल्या। चला, सगळं सामान तर आणलं, पण चिंकी तू चीज नाही घेतलं। नाही गट्टू, आपण चीजवाला सँडविच नाही बनवणार। आठवतंय तुला बाईंनी काय सांगितलं होतं? आपण हेल्दी खायला हवं। आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना व्हेजिटेबल सँडविच बनवून देऊ। येस, यू आर राईट चिंकी, चल बनवूया। गट्टू चिंकी पूर्ण जोशात आता सँडविच बनवू लागले। तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी व्हेजिटेबल सँडविच। हे आरोग्यासाठी खूप चांगलंय। यासाठी लागणारं सामान आहे ब्रेड, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी आणि काही चटकदार मसाले आणि चवीनुसार मीठ, त्यासोबत खूप सारं प्रेम। गट्टूने पटापट सँडविच करता लागणाऱ्या भाज्या चिरून घेतल्या। गट्टू, टोमॅटो आणि काकडी एकदम गोल काप। हो हो चिंकी, समजलं, एकदम गोल गोल कापेन। पाहता पाहता गट्टूने सगळ्या भाज्या अगदी पटापट चिरल्या आणि प्लेट मध्ये ठेवल्या। दुसरीकडे चिंकीनं दोन ब्रेड स्लाइस घेतले। चिंकी चल तर सगळ्यात आधी आपण यावर टोमॅटो ठेवूया। गट्टूने टोमॅटोचे स्लाइस ब्रेड वर ठेवले। टोमॅटो नंतर ह्यावर जाईल काकडी। मग चिंकीने काकडीचे स्लाइसेस ब्रेड वर ठेवले। त्यानंतर सिमला मिरची आणि कोबी दोन्ही ब्रेड वरती ठेवले। मला हे स्पेशल सँडविच पाहिजे गट्टू। ओ असं आहे का, तर तुझ्या स्पेशल सँडविच मध्ये जाणार स्पेशल कांदा। अरे वा, माझं स्पेशल सँडविच बनणार कांद्या सोबत, पण आईच्या सँडविच मध्ये नाही टाकायचं, तिला आवडत नाही। ओ ओके चिंकी। गट्टूने दुसरा ब्रेड स्लाइस सगळ्या भाज्यांवर ठेवून दिला आणि सँडविच कव्हर केलं। अरे गट्टू थांब, आपण मीठ आणि मसाला घातलाच नाही। अरे हो, आपण तर विसरलोच। मग काय होतं, गट्टू आणि चिंकीने सँडविच वरचा स्लाइस काढून घेतला, त्यावर थोडस मीठ टाकलं, काही चटपटीत मसाला टाकला आणि मग परत सँडविच कव्हर केलं। चिंकी सावकाश कर, नाहीतर सँडविच जळेल। डोंट वरी गट्टू, सँडविच नाही जळणार। आणि चिंकीने जळण्याच्या अगोदर सँडविच प्लेट मध्ये काढलं आणि अतिशय सुंदरतेनं सँडविचला टोमॅटो सॉसने सजवून गट्टू आणि चिंकी प्लेट मध्ये सँडविच घेऊन आईबाबांना सरप्राईज देण्यासाठी आले। चिंकीच्या हातात प्लेट बघून आई म्हणाली, गट्टू चिंकी तुमच्या हातात या डिश का आहेत? तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात काही केलंय का मुलांनो? आई बाबा, आम्ही तुमच्यासाठी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच बनवलंय। खरंच मुलांनो, थँक्यू सो मच बाळांनो। बघू तरी माझ्या मुलांनी कसं सँडविच बनवलंय ते। हे घ्या आई बाबा, टेस्टी टेस्टी व्हेजिटेबल सँडविच। आई बाबा, माझ्याकडून आणि गट्टू कडून हे सँडविच सरप्राईज, आजच आम्हाला शाळेत शिकवलं। आई बाबांसोबतच गट्टू आणि चिंकीने स्वतः बनवलेल्या टेस्टी सँडविच ची चव चाखली। वाव, खूपच यम्मी झालंय। हो खूपच छान झालंय बाबा, तुम्हाला कसं वाटलं? व्हेरी गुड गट्टू चिंकी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। तुम्ही दोघे सँडविच बनवायला शिकलात, पण स्वयंपाकघरात सांभाळून काम करायला हवं। हो आई, मला अजिबात चटका बसला नाही। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।